नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडळ न्यूज। माझी अमरावती सुंदर अमरावती या हेडिंग खाली आता अमरावती शहराचं सौंदर्यीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि मी आहे राजापेठ उड्डाणपुलाखाली, ज्या पुलाचं नाव आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने। हा पूल राजापेठ येथे स्थित झालेला आहे आणि सध्या या पुलाचं देखील सौंदर्यीकरण चालू आहे आणि इथे आगळी वेगळी थीम घेऊन इथे अनेक कलाकार दिवसभर काम करत आहेत आणि तिथून आणि ती थीम तुम्ही बघू शकता की इथे प्रभू श्रीराम आहेत आणि बाजूला इकडे सीतामाता आहे। म्हणजेच काय की इथे जे पिलर आहेत त्या पिलरवर प्रभू श्रीराम यांच्या जीवनामधील काही प्रसंग हे चित्रकार रेखाटत आहे आणि यांच्या कुंचल्यामधून अतिशय सुंदर अप्रतिम असे चित्र या पिलरवर उभारण्यात येत आहे आणि ते पिलर आकर्षणाचा विषय ठरत आहेत। आणि आत्ताच इथे काका आले आणि त्यांनी या चित्राला बघून नमस्कारसुद्धा केला। म्हणजेच काय की आता नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आस्था या पिलरकडे बघून निर्माण होणार आहे। तर जाणून घेऊया याच कलाकारांकडून की ही थीम त्यांना कुठून मिळाली, किती दिवसांपासून हे काम सुरू आहे आणि अजून या कामाचा पुढचा टप्पा काय आहे। मेरा नाम मनीष गुप्ता आहे। नमस्ते मॅडम, मेरा रहना बडनेरा नई बस्ती बडनेरा से है और लगभग 20 साल से मैं आर्ट फील्ड में हूँ। उसके साथ में शहर के अंदर जो सौंदर्यीकरण विभाग में भी मैंने योगदान दिया है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, सर्व शिक्षा अभियान, उसके बाद बाल मजदूरी रोको, सेव टाइगर वाइल्ड लाइफ, उसके बाद में स्त्री भ्रूण हत्या, जो अंधविश्वास से पर्दा हटाने की कोशिश की है। तो ये काम मेरे कोर्ट की तरफ, कलेक्टर ऑफिस की तरफ, अमरावती कैम रोड बंडेरा महानगर पालिका, यहाँ पर मैंने काम किया। लगातार तीसरा साल है मेरा इस वॉल में भित्ति चित्र बनाने में। अच्छा, ये भित्ति चित्र में आप 3 साल से काम कर रहे हैं, तो ये एक्सपीरियंस कैसा रहा आपका? ये तो मैडम एक्सपीरियंस हर दिन मैंने जैसा नया कोई चित्र बना रहे तो लोगों की बच्चों जो कमेंट्स है वो सुनने के बाद में उनका क्या रिएक्ट होता है वो सुनने में अच्छा लगता है। कोई किसी की मनोकामना कह रही थी कि ऐसे ही कुछ अलग बनाओ, भगवान को ऐसा बनाओ, जैसी धारणा रहती है लोगों के मन में वैसा भगवान को देखना चाहते हैं। लेकिन हमारा तो काम है कि एक जो थीम है, मैसेज है कि जो प्रभु राम है जिन्होंने सत्य के ऊपर चल के मर्यादा पुरुषोत्तम राम ने जो भगवान का जो प्रतीक दिया लोगों ने माने, क्योंकि उनके जो उनके जो वचन है वो वचन अटल है सत्य के ऊपर, हिंदू तत्व की और सनातन धर्म की उन्होंने बहुत मैंने एक मिसाल छोड़ के गए हैं यहाँ पे। मुझे बताइए सर, अभी ये 4 पिलर पे प्रभु श्री राम जी के पूर्ण जीवन काल के चित्र बनाए जा रहे हैं, तो ये थीम किसकी थी? ये आर्टिकेट मेघना मैडम है जो गवर्नमेंट के, उन्होंने ये थीम पे मुझे काम करने के लिए बोला है। और उसके साथ में आगे भी जो है, आगे जो हम राजकमल अपना राजापेठ डेपो की तरफ बढ़ेंगे तो वहाँ पे भी जो कॉलम्स है वहाँ पे भी ये मोबाइलिक्स वर्क रहेगा। मुझे बताइए कि अमरावती शहर का ये जो सौंदर्यीकरण चल रहा है जिसमें जो पेंटिंग्स बनाए जा रहे हैं उसकी थीम किस किस की रहती है? ये थीम तो जैसे ये तो थीम मैडम ने दी है, इसके अलावा शिवाजी महाराज पे भी थीम है। जैसे ऊपर से जो कमांड आती है उसको हमको बनाना पड़ता है। तो अभी शिवाजी महाराज की थीम कहाँ बनने वाली है? अभी तो मैडम डिसाइड हुआ नहीं है, ऊपर कॉलम्स पे था लेकिन अभी प्रॉब्लम आया हुआ है तो अभी वो हो सकता है वो दूसरी चेंज हो जाए। तो ये काम कितने दिनों से चल रहा है? आप लगभग 25 से 30 दिन से तो कॉलम्स पेंटिंग का काम चालू है। हाँ। उसके अलावा जो मेन काम है पिलर को व्हाइट टोन मारना, ये करना, ये लगभग 2 महीने से चालू है क्योंकि तो बेस बनाना पड़ता है ना उसका। हाँ हाँ हाँ। ये जो है पीछे ब्लू इफेक्ट लाना है, वो सीलिंग को फ्लाइंग हनुमान बनाना है, अभी हमें उड़ता हुआ हनुमान जी जो एग्जैक्ट राम मंदिर के पास में जाएगा। अच्छा। ये वो बनने के बाद में ये चौक के ऊपर और चकाचौंध आ जाएंगे, क्योंकि वो हनुमान जी कम से कम नहीं कुछ भी 30 फुट के बनने वाले हैं। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सागर कानकिरड। आणि काय शिक्षण झालेलं आपलं पेंटिंग? माझं बॅचलर ऑफ फाईन आर्ट झालेलं आहे। म्हणजे बीएफए झालेलं आहे? बीएफए झालेलं आहे। बरं, इथे ह्या पिलरवर हा जो प्रसंग आहे हा प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावरचा आहे, तर इथे हा नेमका कोणता प्रसंग आहे? हा प्रसंग जेव्हा सीता माता जेव्हा रावणाकडे असते तेव्हा रामाचा दूत म्हणून हा हनुमानजी येतो, श्री हनुमान, तेव्हा त्यांना प्रूफ द्यायसाठी सीतेमातेला ते अंगुठी देत दाखवतात, तेव्हा हा प्रसंग आहे। त्या प्रसंगाचं चित्रण तुम्ही इथे केलेलं आहे। तुम्हाला किती दिवस लागले चित्र काढायला? मला 2 दिवस। म्हणजे आधी रेखाटन? हा, आधी केलं त्याचं। मला स्केचिंगला 1-2 दिवस लागले याला। अच्छा, आणि आता हे पूर्ण चित्र कंप्लीट व्हायला, म्हणजे हा तुम्हाला राऊंड कंप्लीट करायचा आहे, म्हणजे आता इथून सुरुवात झाली आहे तर ते मागपर्यंत 2 दिवस लागेल मला याला।
हाँ पूर्ण कंप्लीट कराए दोन दिवस मला सांगा की हा जो राउंड आहे आता सध्या हा राउंड अर्धा झालेला आहे अर्धा अजून बाकी आहे तर याला पूर्ण हा राउंड कंप्लीट व्हायला किती दिवस लागतील हा राउंड पूर्ण व्हायला अजून दोन दिवस लागतात बरं हे रंग कोणत्या पद्धतीचे आहेत हे रंग वॉटर बेस्ड कलर आहे जे आपण एशियन पेंट कंपनीचे वापरतो वॉलला आउटडोरसाठी इंटेरियर एक्सटेरियरसाठी ते कलर आहे बरं हे कलर किती काळ टिकतात हे कलर याची 10 वर्ष पण राहू शकतात हे कलर 10 वर्षामध्ये हे जसं आहे तसेच राहतील हां राहतील फक्त त्याच्यावर डस्ट बसेल आणि पाणी मारलं का ते वॉश होऊन जाईल अच्छा म्हणजे आणि अमरावती शहरामध्ये जेवढे पेंटिंग झालेले आहेत ते सगळे याच कलरने केलेले आहेत का हो याच कलरने केलेले आहेत म्हणजे भिंतीवर जे पण चित्रकला केली जाते त्यासाठी ह्याच पद्धतीचे रंग वापरले जातात हो हो याच पद्धतीचे कारण की दुसरे कलर वापरले ऑइल पेंट जर वापरला तर त्याचे काही दिवसात पोपडे निघून येतात त्याच्यामुळे हे कलर बेस्ट राहतात त्यासाठी बरं हे कलर मिक्सिंगसाठी कशा पद्धतीचे आहेत मिक्सिंगसाठी छान आहे मॅम म्हणून त्याच्यासाठी हे कलर वापरला जातात आणि अमरावती शहरामध्ये तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे आतापर्यंत मी सांस्कृतिक भवनचं जे म्युरल आर्ट आणि अंदर जो वारली पेंटिंग आहे ते 2014 मध्ये केलं होतं नंतर त्याच्यानंतर मी नागपूर मुंबई पुणे या साईडला काम केलं बघा मित्रांनो आपण सगळेजण सांस्कृतिक भवनमध्ये जातो आणि सांस्कृतिक भवनमध्ये अतिशय सुंदर अशी जी पेंटिंग आहे ती या दादांनी केलेली आहे ती रिपेंट केलेली आहे त्यांनी आणि आपण तिथे जातो आणि सेल्फी काढतो अनेक जण तिथे फोटो सुद्धा काढतात आज योगायोगाने या दादांची माझी इथे भेट झाली मला सांगा की तुम्हाला किती वर्षाचा चित्रकलेचा अनुभव आहे मला 10 वर्ष झाले 10 वर्षापासून तुम्ही चित्रकला बीएफए कुठे केलाय तुम्ही माझं बीएफए नागपूरमध्ये झालेलं आहे नागपूरला कोणत्या कॉलेजमध्ये नागपूर गव्हर्नमेंट कॉलेज ह्या व्यतिरिक्त तुम्ही कोणकोणते कामं करता अजून या व्यतिरिक्त मी आर्ट डायरेक्शन मध्ये पिक्चर मध्ये काम करतो आर्ट डायरेक्टर असिस्टंट म्हणून आणि म्युरल आर्ट करतो आणि वॉल पेंटिंग कॅनव्हास पेंटिंग या प्रकारचे सगळे बरं तुमच्या पेंटिंग विकल्या जातात का मग नाही नाही विकल्या नाही जात मॅम मी जास्तीत जास्त असेच बाहेरच काम करतो बाहेरच काम करतो नमस्कार सर नमस्कार मॅम आपलं नाव शक्तिवंत चारिग्राम वानकडे आपलं शिक्षण किती झालेलं आहे मी मॅडम सध्या नारायणा विद्यालयामध्ये टीचरचं आहे ड्रॉइंग टीचर शिक्षण किती झालेलं आहे तुमचं माझं डीपेड झालेलं आहे जेडी आर्ट झालेलं आहे बरं किती वर्षाचा अनुभव आहे पेंटिंगचा माझा सध्या 12 वर्षाचा अनुभव आहे 12 वर्षापासून काम करत आहे आणि हे जे आहे अमरावती शहरामध्ये जेवढं पण आता सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे ते काम तुम्ही किती दिवसांपासून करताय जवळपास 1 महिना झाला सध्या 1 महिना झाला म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही या कामामध्ये उतरले आहात का जस्ट कारण की एवढं रिअलिस्टिक काम अमरावतीमध्ये फर्स्ट टाइम आलेलं आहे आणि आजकाल कसं फ्लेक्स वगैरे आल्यामुळे जे आर्टिस्ट लोकांचं आहे खूप ते मरण होत आहे तर या कारणाने यावेळेस फर्स्ट टाइम रिअलिस्टिक काम आल्यामुळं थोडं कल्चरला मोटिवेट मिळतो आपल्या तर त्या उद्देशानं हे गुप्ता सर आहे माझ्या आमच्यासोबत आलेले त्यांनी काम आणलेलं आहे आणि आम्ही सर्व मिळून करत आहे सहारे सर आहे पुन्हा सोबत आम्हाला बरं मला सांगा सर की कधी कधी एक आर्टिस्ट म्हणून अशी खंत नाही वाटत का की आपल्याला रोडवर काम करावं लागत आहे ॲक्च्युली आहे तसंही कारण की कसं आहे मॅम जसं सिटी डेव्हलप व्हायला पाहिजे जशी अमरावती डेव्हलप सिटी आहे नाही तशी जसे मेट्रो सिटीमध्ये पेंटिंग्समध्ये भरपूर स्कोप आहे म्युरल्स आहे त्या पद्धतीने आहे नाही त्या कारणाने असा खंत वाटतो हां बरं इथे किती लोक काम करत आहे सध्या आम्ही जवळपास 6 लोक आहे इथे काम करतो कुठून कुठून आले आहे 6 जण हे परतवाडाला आहे पोद्दारला ड्रॉइंग टीचर मी इथेच आहे अमरावतीला नारायणाला आणि तो सागर नागपूरला राहतो आणि इथे गुप्ता सरपडणेला राहतात आणि एक चेतन आहे सोबत तो चित्रकला महाविद्यालयाचा आहे तो पण येतो आमच्यासोबत काम करत बरं यावेळेला हे सगळेजण तुम्ही सगळे एकदम वेल क्वालिफाईड आणि प्रत्येकाजवळ चांगली डिग्री आहे चित्रकलेची तर काय मनामध्ये फिलिंग आहेत अशा पद्धतीचं एक थीम डोळ्यासमोर तुम्हाला आलं तुमच्या की यावेळेला या पोल्सवर जे पोल्स आहेत इथे त्याच्यावर रामायणाची थीम करायची आहे तर तुमच्या मनामध्ये काय भावना होत्या आधी ॲक्च्युली कसं आहे मॅम ज्यांनी आम्हाला काम दिलेलं आहे गुप्ता सरांनी ते त्यांचं कम्युनिकेशन त्या मॅडमसोबतच झालेलं आहे त्यांनी ते थीम ठरवलेलं आहे आणि जे आम्हाला काम दिलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही करत आहे असं काही आम्ही असं ठरवलेलं नाही आहे की बा आमचं काही तिकडनंच आलेलं आहे ते गुप्ता सरांनी दिलेलं आहे आम्हाला आणि ते काम करत आहे आम्ही त्याच्याबद्दल गुप्ता सर 2 शब्द बोलतील तुमच्यासोबत
सर नमस्कार। नमस्कार मैडम। आपलं नाव? शिवकुमार तुकारामजी सहार। किती दिवसापासून करताय तुम्ही ते काम? जवळपास आता एक महिना होत आहे आणि सरांनी म्हणजे आम्हाला म्हणजे जेव्हापासून सुट्ट्या लागल्या आम्हाला स्कूलला आम्ही तेव्हापासून इकडेच आहोत। अच्छा, आणि अजून किती दिवस चालणार आहे हे काम? आणि जवळपास दोनच महिने तरी चाललेलंच। बरं, मला असं वाटतंय सरांनी सांगितलं की तुम्ही परतवाड्यावरून येत आहे हे पेंटिंगसाठी। हा, धारणीवरून तुम्ही येत आहे, तर मग रोज अपडाऊन करताय की ते राहण्याची काही व्यवस्था केली आहे? राहण्याची मॅडम मी मुळात म्हणजे इथलाच आहो अमरावतीचा, पण माझी ड्युटी तिकडे आहे परतवाड्याला आहे, तर पोदार इंटरनॅशनल स्कूल आता कसं सुट्टी असल्यामुळे मी इथे आलो आणि सरांची कसं सरांनी मला शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये, त्यामुळे कसं मी सरांना खूप मानतो आणि सरांनी फक्त एक कॉल केला होता की यायचं म्हणून मग मी आलो। बरं, ही जे हे प्रभू श्री रामाचा जीवनपट या पिलरवर केला जातो आहे, तर काय भावना आहेत मनामध्ये? ज्यावेळेस आम्ही हे करायला बसलो तर म्हणजे एक धार्मिक भावना निर्माण झाली, जसे की मी सर्वच म्हणजे धर्माला मानतो, भगवान बुद्धांनाही मानतो, श्रीरामालाही मानतो, पण ज्यावेळेस आम्ही करतो जे काम आम्ही सुरू करतो तर ते म्हणजे देवाचं कर्तव्य जे म्हणजे देव जे आहेत ते आमच्या समोर निर्माण होते, म्हणजे एक धार्मिक भावना आमच्यामध्ये निर्माण होते आणि ते बनत जातं नैसर्गिकरित्या, ते बनत जातं। बघा मित्रांनो, आपण अमरावतीकर या गोष्टीचे साक्षीदार राहणार आहे की हे जे पेंटिंग आहे ते जवळपास 10 वर्ष खराब होणार नाही आहेत आणि 10 वर्ष तरी किमान ते जसेच्या तसे राहतील, अमरावतीकरांना ते बघायला मिळतील। तर हे सगळे त्याचे कलाकार आहेत, शिल्पकार आहेत आणि चित्रकार आहेत ज्यांनी हे सगळं घडवलेलं आहे। ते जवळपास 4 पिलरवर काम पूर्ण झालेलं आहे आणि 5वं तिकडे राम मंदिराच्या अगदी समोर ब्रिजवर खालच्या बाजूने उडणारे हनुमानजी म्हणजे संजीवनीचा पर्वत हातावर घेऊन उडणारे हनुमानजीचं पण चित्र तिथे काढलं जाणार आहे। तर अतिशय सुंदर असं हे चित्र बघून खरोखर मनाला खूप आनंद होतो आहे, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आहे। तर या चित्रांबद्दल अजून आपण जाणून घेऊया गुप्ता सरांकडून। पण हा पेंटिंग्स अमरावती शहरामध्ये केल्या आहे त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही पण त्या पेंटिंग्स बघितलेले आहे त्याच्या तुलनेमध्ये हे वर्क आहे थोडं डिफरंट आहे, तर हे वर्क करताना काय फिलिंग होतं तुमच्या? मॅडम फिलिंग तो ऐसा आहे की जो कलाकार अपनी निर्माण करता है तो उसको खुद को आनंद आता है और वो अपना आनंद दूसरों को पहुंचाता है और पेंटिंग देख के लोग आनंद लेके आदान प्रदान करते हैं। एक मैसेज है पेंटिंग बनाने का और पेंटिंग दिखाने का, लोगों में उत्साह आने का। अब भगवान ये थीम पे तो जो मैडम ने मुझे बोली है मेघना मैडम ने कि रामायण पर काम करना है, तो मुझे कुछ उसमें भगवान राम के चरित्र को ढूंढना पड़ा, उनके एक्सप्रेशन, उनकी पर्सनैलिटी, उनका रूप, उसके साथ में सीता माता जो है उनका उनका जो नाजुकपन है वो, उसके बाद में उन्होंने जो रामायण में प्रसंग आए हुए हैं, जो रामायण में उन्होंने वनवास में जो 14 साल रह के यानी बिगर यानी जैसे बोलते हैं ना कि महलों का आराम छोड़ के जंगल में अपना जीवन व्यतीत करे 14 साल सिर्फ एक अपने पिताजी के वचन के कारण, आज वो इतना बड़ा यानी मिसाल है हिंदू धर्म में कि उसके ऊपर आप सोचेंगे तो रोंगटे खड़े हो जाएंगे। बस वही भावनाओं से हमने काम करे कि राम भगवान को आगे यानी जो पूरे संसार के विश्व के विष्णु रूपी भगवान है उनको कैसे लोगों के सामने उनके चित्र लिए जाए। हमने मधुबनी भी देखे है, हमने मिनीचर पेंटिंग भी देखे है, ये एज अ कैरेक्टर अमरावती में हनुमान सीता ये देखना मिला, ये जो बड़े बड़े कलाकार दिल्ली में इधर उज्जैन में कुंभ मेले में दीवालों भी बनाए वो हमने अमरावती में एक छोटे से भाग में किए हैं। हाँ। और यहाँ के लोगों ने राजापेट के जो परिसर के लोगों ने भी बहुत कोऑपरेट किए हैं और माननीय रवि राणा जी उनको भी पता है कि उनकी बोली कि यानी उनके अनुसार अपन जैसे एक लोगों को अच्छी थीम मिलना चाहिए। भगवान राम बोले तो एक सुंदर मन तो है लेकिन उनके जो विचार है उन्होंने जो धर्म के लिए करे है रूप भगवान रूपी यानी वो चाहते थे तो रावण को 1 मिनट में भी मार सकते थे, इतना पावर था, लेकिन उनने वेट किए यानी उन्होंने हर प्रसंग में उनने कुछ ना कुछ उपदेश छोड़ के गए हैं। हाँ। तो वही उपदेशों को हमने चित्रित करे, हम तो ये वॉल हमारे को छोटी पड़ती है, हमने चाहे तो पूरे अमरावती में राम भगवान का बना के रहे। जब ये थीम आपके सामने आई तब आपने प्री वर्क क्या किया, इस पर पहले क्या वर्कआउट किया आपने? पहले मैडम हमने स्केच करे, पहले सबसे पहले तो वो सीलिंग को ये कॉलम्स को जो पुराने थे उसको धोकर उसे सफा करे, उसके बाद में उसमें प्राइमर के 2 कोट मारे क्योंकि पुराने जो भित्ति चित्र थे वो दब नहीं रहे थे, आप अभी भी आप देख सकते हैं वो प्रिंट अभी दबी नहीं है। उसको पेन वॉश करने के बाद में मुझे कम से कम वहाँ पे 15 दिन लगे जो पेंटर को बुला के, और उसमें हमने सीलिंग को भी मारा है उधर,
20 फीट 25 फुट का झूला जो हमारे कॉन्ट्रैक्टर है जीतू सर, आदिल सर, उन्होंने भी हेल्प करे है। तो वो दरअसल यहाँ रहते नहीं है लेकिन उनका काम, उनका हम मेरे यानी मैं उनके अंडर में काम कर रहा हूँ। उसके बाद में ये साफ सफाई के बाद में फिर हमने एक प्लेन टोन मारे, जहाँ सीन लेना है जैसे बन का सीन लेना है तो पहले हमने ग्रीन टोन मारे, बाद में से फिर उसमें झाड़, उसमें पत्ती निकाले। आसमान का लेना है, नदी लेना है तो एक ब्लू टोन मारे, बेस कलर मारने के बाद में उसमें एकेडमिक प्रोसीजर से जो पर्सनैलिटी है, बैठने के बाद में कितना फिगर रहना चाहिए, इसकी जो पढ़ाई हमने लिए हमने पढ़ाई जो है डॉक्टर संजय कुरे कॉलेज ऑफ मॉडर्न आर्ट्स, ये मेरी भी मेरे साथ में, मैं वहाँ पे भी लेक्चरशिप कर चुका हूँ 2018 तक की। अब मैंने खुद का काम चालू किया। तो वो पर्सनैलिटी हमने लोगों को बताया कि पेंटिंग के अंदर एक एज अ राम भगवान बना रहे तो उनका कैरेक्टर कैसे रहना चाहिए। जैसे बाहुबली है, बाहुबली में जो कैरेक्टर डिजाइनर है वो एक आर्टिस्ट ने किया है कि बाहुबली कैसे दिखना चाहिए, कटप्पा कैसे दिखना चाहिए, उसके बाद में जो उसका विलेन था वो कैसे दिखना चाहिए। तो उसी प्रकार राम भगवान की प्रतिरूप आप देखेंगे हर कॉलम में राम भगवान के चेहरे में अलग चीज है, माता सीताराम के केवट के, यानी वो प्रसंग को हमने हमारी जो पढ़ाई है उसके ऊपर अध्ययन भी किए हैं। मुझे बताइए कि यहाँ पर अभी ये पिलर तो चार ही है और प्रभु श्री राम जी के जीवन के तो बहुत सारे ऐसे प्रसंग है जो कम पड़ जाएंगे इन पर निकालने के लिए, तो आपको ऐसा कोई कंफ्यूजन नहीं हुआ कि कौन से प्रसंग सिलेक्ट किए जाए? मैडम जो प्रसंग है जो चर्चित है, जैसे हनुमान जी राम भगवान की पहचान देके सीता मैया तक जा रहे हैं वो एक अच्छा प्रसंग है। केवट जो नदी जो यानी भगवान राम ने उसे अपना मित्र बनाया, जो ऐसी परिस्थिति में जो दर्शन के अभिलाषी था वो रघुवर के सामने आया, उनके सामने आया तो उसकी नैया पार हो गई, ये एक अच्छा है कि हम बोलते हैं ना कि हमारी नैया पार करा दो भगवान, अभी हम तुम्हारी नैया, केवट बोलते कि अभी हम हमारी तुम्हारी नैया पार कर रहे हैं, आगे हमारी नैया आप पार करोगे, ये उनको पता था, इसलिए उन्होंने प्रभु राम की जो उन्होंने करके गए वो उसके बाद में जो सीता मैया को रक्षा संरक्षण के लिए राम जी एक पति का पत्नी के प्रति जो रक्षण चाहिए वो है। उसके अलावा रामेश्वर के जो भगवान भोले के भक्त थे जिनके पूजा की विगर लंका का विजय अधूरी थी, तो वो पूजा करते वो सीन एक अच्छा है रामेश्वर का, वो सीन भी है। उसके पीछे बैक साइड में हमने माता जो सबरी के बेर खाते हुए है वो एक प्रसन्न है कि वो बरसों से इंतजार कर रही है राम भगवान अब आएंगे। जैसे मोदी जी ने भगवान को लाए है, राम भगवान का इंतजार करते करते माता बूढ़ी हो गई है लेकिन तो भी उन्होंने आस नहीं छोड़ी और एक दिन प्रभु ने दर्शन दिए, तो वो थीम हमने बनाया है वहाँ पे। और उनके काठियावाड़ी राम मंदिर में प्रभु का आशीर्वाद 24 यानी जितनी पैर हम कार्य करते धूप में उसमें उनका आशीर्वाद मिलता है, उनके सामने हमने कीर्तन करते हुए हनुमान जी का बड़ा पोज बनाया है, वो अभी कम्प्लीट होने का है, वो हो जाएगा। बघा मित्रांनो, हे लोक इथे तासन तास एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये काम करून अतिशय सुंदर असं हे पेंटिंग इथे करत आहेत आणि हे पिलर त्यांनी अतिशय बोलके केलेले आहे प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग अतिशय जिवंत रूपामध्ये त्यांनी त्यांच्या ब्रशमधून निर्माण केलेले आहेत। आता अमरावतीकरांचं एक कर्तव्य आहे, अमरावतीकरांना हे चित्र बघताना तर खूप प्रसन्न वाटणार आहे, नकळत अनेकांचे हातसुद्धा जोडले जाणार आहे, परंतु हे सगळं करत असताना आपल्याला या चित्रांची काळजीसुद्धा घ्यायची आहे। एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण या चित्रांची काळजी कशी घेणार? तर आता माझं एक लक्ष गेलं होतं की इथे अशा पद्धतीने इथे हे असं झालेलं आहे की जे मला त्याच्यासाठी माझ्या तोंडातून शब्द फुटत नाही आहेत, वर प्रभू श्रीरामाचं चित्र आहे आणि खाली असं खर्रा खाऊन जर कोणी थुंकत असेल तर कृपया 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 मी तुम्हाला लोकांना विनंती करते की आपलं अमरावती हे सुंदर अमरावती आहे, त्याला सुंदर राहू द्या आणि प्रभू श्रीरामाचे एवढे सुंदर चित्र, एवढी सुंदर कलाकृती या सहा कलावंतांच्या ब्रशमधून यांच्या मेहनतीतून इथे निघालेली आहे, त्याला व्यर्थ करू नका आणि आपण एक सुज्ञ नागरिक आहो याचं प्रमाण तुम्ही द्या आपल्या वर्तणुकीतून। इथून जाताना येताना कृपया आपण सर्वांनी मिळून जर या चित्रांची काळजी घेतली तर पुढचे 10 वर्ष नव्हे तर 20 वर्षसुद्धा हे चित्र टिकतील अशी मला खात्री आहे। तर आपण सर्वांनी प्रण करूया की जे पण काही अमरावती शहरामध्ये आज हे सौंदर्यीकरण झालेलं आहे त्याची आपण सगळे मिळून या निमित्ताने काळजी घेऊया। या सर्व कलाकारांनी अमरावती मंडल न्यूजला त्यांचा अमूल्य वेळ दिला, ते काम करता करता त्यांनी त्यांचा वेळ मला दिला, त्याबद्दल मी त्यांची मंडल न्यूजच्या वतीने खूप खूप आभारी आहे। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि आपले विचार व्यक्त करा। धन्यवाद।